कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं लक्षात घेऊन DGCA अर्थात हवाई वाहतूक महासंचालनालयानं सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांसाठी मास्कचा वापर अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करण्याची मुभा कंपन्यांना आहे असं DGCA नं स्पष्ट केलं आहे. हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क योग्य प्रकारे परिधान केला आहे याची खातरजमा करण्यात यावी आणि विविध मंचांवरून प्रवाशांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी अशी सूचना DGCA विमान कंपन्यांना केली आहे. आपल्या निर्देशांचं योग्य प्रकारे पालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी विमानतळावर विमानांची आणि प्रवाशांची आकस्मिक तपासणी करण्यात येईल असं DGCA सांगितलं आहे. मास्क परिधान न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सुरक्षा संस्थांची मदत घ्यावी आणि अशा प्रवाशांना दंड करावा असा सल्ला देखील या नियामक संस्थेनं दिला आहे.